हातूसने घेतलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून बाळू बजरंग पवार राहणार खर्डा तालुका जामखेड या तरुणाचा दगडांनी ठेचून खून करण्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. याबाबत मैताची मावशी वेणूबाई बाजीराव काळे हिने जामखेड पोलिसांमध्ये फिर्याद देखील दिली होती. तर सुधीर बाळू वाळसकर, आकाश बाळू वाळसकर, योगेश बलबीम वाळसकर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे, सर्व राहणार खर्डा या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून सदर सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले होते. संबंधित व्यक्तीचा मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच ग्रामस्थांकडून खर्डा बंदचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड.